नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अजून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे कैरीचा आंबट गोड आणि तिखट मुरब्बा। त्यासाठी मी इथे 1.5 किलो कैरी घेतलेली आहे। तिला आता आपण वरची साल काढून घेणार आहोत। असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आता आपण या सर्व कैरींची साल काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही मुरब्बा केला किंवा गुळांबा केला तर तो वर्षभर सहज टिकतो। वेगवेगळ्या पद्धतीने मुरब्बा केला जातो। जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर तुम्ही तसेही मला कमेंट्समध्ये सांगू शकता आणि माझा व्हिडिओ स्किप न करता दोघं रेसिपी पूर्ण बघा। आता ही सर्व साल काढली गेलेली आहे कैरीची। असं आपण बाकीचे करून घेणार आहोत आणि त्याला आपण किसून घेणार आहोत। मी ते सर्व कैऱ्या किसून घेते। तुम्ही स्टीलची ही घेऊ शकता किसणी। व्यवस्थित किसून घ्यायचं हे। आता एका स्टीलच्या कढईमध्ये मी सर्व टाकून घेतलेलं आहे आणि 1.5 किलो कैरी होती त्याप्रमाणे मी इथे 1 किलो साखर घेतलेली आहे। साखरचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं, आपली कैरी किती आंबट आहे त्याच्यावर असतं ते। हे सर्व मी मिक्स करून घेते साखर त्याच्यामध्ये। साखर मिक्स केल्यानंतर कैरीला पाणी सुटतं। आता गॅस चालू करून मी हे सतत ढवळत राहते, मिक्स करत राहायचं ते। बघू शकता तुम्ही साखरचं कसं पाणी झालेलं आहे। त्याला आपण कालवत राहायचं आहे नाही तर ते खाली लागू शकतं। हा मुरब्बा करताना आपण स्टीलच्याच वस्तूचा म्हणजे कढईचा उपयोग करावा। यामध्ये थोडी साखर मला कमी वाटली होती म्हणून मी परत अजून थोडी टाकून घेतलेली आहे। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे कैरी आमची जरा जास्त आंबट होती त्यामुळे मला वरून साखर टाकावी लागली। ह्या गुळांब्याला तयार करायला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं सहज लागतात। बघा आपली साखर आता आटून गेलेली आहे। यात आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। ठराविक असे पदार्थ असतात ज्या पदार्थांमध्ये मीठ टाकलं की त्याची चव अजून छान येते। मी इथे थोडंसं टाकून घेतलेलं आहे। आता याला थोडा कोरडा करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याचा कलरही बदलतो। 5 मिनिटांनंतर बघा तुम्ही कोरडं झालंय ते। आपला तयार झालेला आहे हा हा जो गोड आहे तो मी बाजूला काढून घेते। तुम्हाला जेवढा काढायचं असेल तुम्ही तेवढा काढू शकता। आता याच्यामध्ये मी तिखट मुरब्बा कसा करायचा ते सांगणार आहे। यात आता आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत। तसेच मी इथे जिरं भाजून आणि त्याची मिक्सरमधून बारीक पूड तयार करून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे। आणि आपली चटणी ही कच्ची होती त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत 2 मिनिटांसाठी। एकाच रेसिपीमध्ये 2 रेसिपी झाल्या आहेत ना। ह्यावर्षी असा मुरब्बा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्समध्ये सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।